नमस्कार, आज आपण शेतावर चुलीवर बनवलेल्या झणझणीत पिठल्याची रेसिपी बघणार आहोत. काय करताय? चूल मांडताय का? हा. या मावशींनी शेतावर पडलेल्या सुकलेल्या काड्या आणि तिथेच पडलेले 3 दगड घेऊन लगेच चूल मांडली. काय करताय ताई तुम्ही? पात कांद्याची आहे. हा, नाही ना, लसण, लसणाची पात. लसणाची आहे. बर, ताजी ताजी लसणीची पात तोडतायत आता आमच्या मावशी. काय करणार तुम्ही याचं? बेसन. बर, आता मावशीने तेल घातलंय भरपूर सारं. काय काय घालता सांगा? जिरे. आता काय जिरं घातलं का? जिरे टाके. बर, 50 म्हणाला 40 म्हणाला. आता कांद्याची पात, लसणीची पात, कोथिंबीर, आता छान परतून घेतात त्या मिरची. ग्लासामध्ये मीठ घालून 7-8 घातल्या मिरच्या, 7-8 हिरव्या मिरच्या घालून कुटतात त्या. मावशींनी परत थोडस तेल घातलंय आणि त्या कुटलेल्या मिरच्या त्यांनी घातल्या आणि मस्त तेलावरती झणझणीत परतून घेतल्यात. वा वा वा, मस्त खमंग वास येतोय. आणि त्यांनी थोडीशी हळद पण घातली आहे. कोणतं पाणी चांगलं लागलं तुम्हाला प्यायला? कोणतं पाणी चांगलं लागलं प्यायला? त्यांनी दुसरं प्यायलेच नाही ना. ते पण प्यायचंय का? ते पण प्यायचं आहे. त्यांनी 3 ग्लास पाणी घातलंय आणि आता त्याला उकळी येते. ताजी कोथिंबीर दिली मला. त्याच्यावर ठेवते सध्या. नाही नाही, येईल चांगलं नाही. पाच करायचं, पातळ करायचं. तुम्हाला जसं जे तसं करा, आम्हाला सगळं आवडतं. तुमच्या हातचं खायचं फक्त. आमचं तुमच्यासारखं होत नाही ना. आम्ही तर काय घालतो बाई, आम्हाला काय घालायला, या काय ते आपण या काय ते. तसंच आवडतं आम्हाला, तसंच करा. म्हणूनच छान लागतं. बरोबर. त्याला छान उकळी आल्यावरती त्याच्यामध्ये बेसन घातलंय. एकीकडे बेसन घालायचं आणि एकीकडे हटायचं.
वाह वाह सगळे जण व्हिडिओ करतात. ये काकू पण एकदम भारी पिठलं बनवतात. कायच भारी ना. तुझं काय नाव आहे ग पिल्लू? तू संपूर्ण नाव सांग ना. बस आता जेवायला दिवस माळा कुठे गेला ते. मस्त चुलीवरच गरमागरम पिठलं तयार होतं. वांग्याची भाजी, बाजरीच्या भाकरी असा फक्कड बेत होता. मस्त जेवलोय आणि छान छान मेमरीज घेऊन आम्ही आमच्या आमच्या घरी आलोय. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा रेसिपी टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. थँक्यू.